पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातला साहित्य वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम वाटप आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1454 मतदान केंद्र आहेत आणि त्यांचं साहित्य वाटप सुरू आहे. साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झालेले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातलं मतदान साहित्य वाटप कसं सुरू आहे याबाबत निवडणूक अधिकारी अनिल पवार यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील साहित्य वाटपाला सुरुवात झालेली आहे. 1454 मतदान केंद्रावर हे जे साहित्य आहे ते पाठवलं जाणार आहे. मी सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. निवडणूक अधिकारी अनिल पवार आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने प्रक्रिया सुरू आहे, साहित्य वाटप सुरू झालेलं आहे? 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये 561 मतदान केंद्र आणि 3 ऑक्झिलरी असे 564 मतदान केंद्र आहे. एका मतदान केंद्रावर 1 प्रिसाइडिंग ऑफिसर, 3 पोलिंग ऑफिसर, 1 मदतनीस आणि 1 पोलीस कर्मचारी अशी टीम आहे. या ठिकाणी 564 मतदान केंद्रासाठी आपण 48 सेक्टर ऑफिसर नेमलेले आहे आणि या 48 सेक्टर ऑफिसर मार्फत आपलं साहित्य वाटपाचं कामकाज सुरू झालेलं आहे. एकंदरीतच आपण पाहू शकतो या ठिकाणी साहित्य वाटप जे आहे ते सुरुवात झालेलं आहे. तिन्ही मतदारसंघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी चोख बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.